त्या दिवशी असंच आक्रोश करत होते मी, भीक मागत होते, हातपाया पडत होते, विसरलास मामा? माझा गळा आवळताना तडफडत होते तेव्हा दयाने आली माझी. आणि आता हे सगळं तुला भोगावं लागतंय तर ब्रह्मांड आठवतंय? त्या वेद आणि नलीच काय व्हायचं ते होऊ दे, पण माझ्या सौरभसाठी मात्र सखळ चांगलं होत आहे. आज हे पण बरे तावडीत सापडले. आता हे वेदला दूर करून सौरभला जवळ करतील हे नक्की. आज पावडे खुश झाले आणि हे मोठं डील पदरात पडलं तर हे सौरभला मोठी जबाबदारी देतील आणि वेदला सहज बाजूला करता येईल. देवा असंच होऊ दे रे बाबा. माझ्या मुलासाठी मी काय वाट टेल ते करू शकते, शेवटी खोती नाही मी. ते काम करते, आधी फोन करून त्याला बोलवून घेते. हॅलो सौरभ. हा बोल गाई. मला आधी एक सांग, तुझा दादा कुठे आणि काय करतो? दादा जाम पेटलाय. का काय झालं? अग दादा आणि मी इथं गोडांमध्ये आलो होतो काम करायला आणि तेवढ्यात नाही इथं बेशुद्ध अवस्थेत ऋषी सापडला मला. काय? आणि मला हे 100% आठवतंय की ही मोजडी लग्नाच्या दिवशी ऋषीने घातली होती. बाबाराव खोतांमुळे नलीला लग्नाच्या मांडवातून बाहेर काढलं असं ऋषीचा समज झालं होतं, म्हणून तो इथे गोडवून जळायला आला होता. बाबांना कळवलंस ना, हे उत्तम केलंस. आता एक काम कर, लगेच घरी निघून ये, खूप महत्वाचं काम आहे आणि वेदला सांगू नकोस तू घरी येतोयस म्हणून. कळलं का? निघालोच बघ, 0 मिनिटात आलोच. चला. माझा सौरभ हळूहळू तयार होतोय. आता स्वयंपाकाचं बघितलं पाहिजे, त्या बेंदळ्या बिठाकडून काम करून घेते आणि बाकीची तयारीही करते. आता कसं हळूहळू सगळं मनासारखं होत आहे. अरे वाजवा रे वाजवा. अरे वाला
बिटा ए विटा विटा कडमडली विठा. मला वाटतं नक्कीच त्या नक्कीला पाकशास्त्राचे धडे द्यायला गेली असं. तेच मी विठा. अगं नली सासूबाई तुम्ही. अगं ही विठा कुठेच दिसत नाहीये. विठा का कुशीत घरावर गेल्यात ना. तुमचं काही काम होतं का मी करून देते तुम्हाला. ग तू लाग करशील ग, पण या वेंदळ्या बाईचं मी काय करू जो तो इथे आपल्या मनाप्रमाणे वागतो. काय झालं सासूबाई. अगं ह्यांचे जरा खास पाहुणे येणार आहेत आज, म्हणजे जरा बिझनेस डील वगैरे असं सगळं आहे, तर छान जेवण करायचं आहे त्यांच्यासाठी. तर या विठ्याने सगळं पीठ सांडून ठेवलंय स्वयंपाकघरात, तर कसं करायचं सांग. आणि मी एकटी कुठे कुठे पुरी पडणार ग, शिवाय थोडाही उशीर झाला ना हे माझ्यावरच चिडतील. मी पटापट आवरून देते ना तुम्हाला. तू नाही नको, मी ते बघते. तू पटकन शेतघरात जाऊन तिला पाठवून देशील का लगेच. जा 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 लवकर. पण हे ते मी बघ. तू जा जा लवकर. हा वेळी समोर हो. नाही ऋषी नाही, तू असं वागायला नको होतस. तुझ्यासारखी साधी भोळी आणि चांगुलपणानं वागणारी माणसं जेव्हा असं वागतात ना, तेव्हा या जगात चांगलं निर्मळ काय आहे की नाही यावरच प्रश्न उभा राहतो. चांगुलपणावरचा विश्वासच उडून जातो. नलीला तिकडे म्हणून सगळ्यांनी हिरवलं, पण तिच्यात एक साधी निर्मळ मनाची मुलगी आहे यावर माझा विश्वास होता. त्याच मुलीच्या मी प्रेमात पडलो, मग सुद्धा तसाच वाटला होता. सर साधा भोळा आपलासा, पण तुझ्या मनात इतका राग होता की तू स्वतःच लग्न सोडून गोडाऊन जायला निघालास. ऐक, देव करुणी बातमी खोटी ठरवली.